कुलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत लोकनेते दिबा पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात समितीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या वेगाने कोरोनाचा प्रसार राज्यात आणि देशातही सुरू आहे. सिडको विकसित करत असलेल्या उल्वे नोड तसेच उरण पनवेल परिसरात आज कोरोनाची झपाट्याने लागण सुरू असून नागरिक भयभीत झाले आहेत. येथे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, क्वारंटाईन सेंटरही नाही. जिल्ह्यातील रुग्णांची वाढ पाहता यंत्रणा हतबल झाली आहे. रुग्णालयात जागा शिल्लक नाहीत. अनेक नागरिक उपचाराअभावी घरीच आहेत. तसेच खासगी दवाखान्यात लूटमार सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे उल्वा नोड उरण पनवेलमधील नागरिकांना तातडीने कोविड रुग्णालयाची गरज आहे. तसेच त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड उभारण्याची गरज आहे, जेणेकरून अत्यवस्थ रुग्णाला तिथल्या तिथे उपचार मिळतील आणि त्याचा जीव वाचेल. सेक्टर 7 येथे विना रहिवासी क्षेत्रात रिलायन्सच्या 2 तयार अद्ययावत असे व्यावसायिक संकुल व सेक्टर 24 उल्वे नोडमधील सिडकोने बांधलेली रायगड जिल्हा परिषदेची उल्वे तरघर कोंबडभुजे शाळेचा शासनाने सर्व्हे करून शक्य असल्यास तेथे 200 बेड्सचे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात यावे. रोटरी क्लब ऑफ उल्वे नोडच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत डॉक्टर प्रतिनिधींनी बोलताना सांगितले, जर या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्यांनी स्वतः बाकीचा लागणारा स्टाफ उपलब्ध करून शासन तत्वावर हे सेंटर उभारण्यासाठी पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सिडकोने मुलुंड येथील 2000 बेड्सचे व ठाणे येथील 1600 बेड्सचे अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय उभारले आहे. त्याच पद्धतीने नवी मुंबई उल्वे नोड उरण व पनवेल परिसरात हे कोविड हॉस्पिटल उभारण्यात यावे असे निवेदनात नमूद केले आहे.